माय मराठी माय बोलीचं महा चॅनल सुरा संपूर्ण कलशम रुधिरा लुप्तमेव च तदानाम हस्तपद्माभ्याम कुष्मांडा शुभदास्तुस्तु। आज चौथी माळ, चौथ्या माळेचा रंग पिवळा आहे। कुष्मांडा नावाची देवी आहे, कुष्मांडा असं म्हणतात। या सृष्टीची रचनाच या देवतेने केलेली आहे। पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्येची होते पाही, तेथे एक ढालगज निर्माण झाली पाही, असं संत वर्णन करतात। त्याचं कारण असं आहे, जिच्या इच्छेमात्रनं इच्छा केली तिच्या इच्छेनं जगताची निर्मिती झाली। कुष्मांड म्हणजे ब्रह्मांड, याची उत्पत्तीच या देवीपासून झालेली आहे असं म्हणतात। सहज देवीनं हास्य केलं, सहज देवीच्या हास्यातून ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली, ब्रह्मांड निर्माण झालं, म्हणून हिचं नाव कुष्मांड आहे। ही अष्टभुजा देवी आहे। हिच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, खड्ग आहे, कमळ आहे, सर्व आयुध आहेत अशी असणारी ही देवी। असं म्हणतात की कुष्मांडा हिचा रंग या चौथ्या माळेचा पिवळा आहे। पीत रंग हा माधुर्य निर्माण करणारा आहे, मधुरता देणारा आहे, आणि हा गुरुच्या संलग्न असणारा, गुरुत्व प्रदान करणारा असा हा रंग आहे। देवतेची उपासना केली कुष्मांडाची तर तुम्हाला आयु, यश, बल आणि स्वास्थ्य हे सर्व लाभेल म्हणून भाविक भक्तांनी जिच्यापासून जगताची निर्मिती झाली, या जगाच्या निर्मितीचं कारण आणि उत्पत्ती जिच्यापासून झाली ती कुष्मांडा। जय माताजी।